आता पुढची मोठी बातमी पाहतो आहोत मुंबईतल्या शेअर बाजारा संदर्भातली. शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण झालेली आहे. शेअर बाजार सुरू होताच निर्देशांकात मोठी घसरण झालेली होती. तर आपण पाहतोय मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आपण पाहतो मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झालेली आहे. बाजाराचे माहितीगार तज्ज्ञ सीए निखिलेश सोमण आपल्या सोबत फोनलाईन वरनं जोडले गेलेले आहेत. निखिलेश जी आपण पाहतो आहोत एकीकडे शेअर बाजार काही दिवसांपासून सावरताना दिसत होता मात्र पुन्हा एकदा तो गडबडलेला आहे. जवळपास 550 अंकांपर्यंतची घसरण झालेली आहे. काय सांगाल? नमस्कार. जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आठवत असेल मार्च महिन्यामध्ये देखील आपण एकदा जेव्हा फोनवरती म्हणालो होतो जेव्हा कोरोना महामारीला आपल्या भारतामध्ये सुरुवात झाली होती की तेव्हा येणारा काळ हा बाजारासाठी थोडा कठीण असेल. नक्कीच काय होईल सांगता येत नाही. कधीही महामारी दूर होईल सांगता येत नाही. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की 23 मार्च आणि 13 मार्च या दोन दिवशी बाजाराला लोअर सर्किट लागून बाजाराने नीचांक गाठला होता. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर गेल्या 3 महिन्यामध्ये अभूतपूर्व अशी तेजी पण आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळाली होती. अर्थात याच्यासाठी कारणं काही अजून वेगळी आहेत. खरं म्हणाल तर GDP घसरतोय. देशाची आर्थिक आपण म्हणूया बाजू अजून तेवढी सावरली नाहीये. अनेक संकट आहेत. तरी पण बाजार ज्या तीव्र गतीने वर आला होता तर आमच्या टेक्निकलच्या भाषेत सांगायचं तर कुठेतरी बाजार थांबणं आवश्यक होतं, गरजेचं होतं. आणि आता जर आपण बघितलं तर पुन्हा काही जागतिक संकट आहेत. चीनचं संकट आहे, सीमेवरचं संकट आहे, अजून असे काही अमेरिका चीन डॉलर युद्ध चालूच आहे, ट्रेड वॉर चालू आहे, अनेक असे संकट आहेत. अजून महामारीवरती कन्फर्म लस मिळत नाहीये. दिवसेंदिवस रोग्यांची संख्या वाढते आहे. तसं नाही म्हटलं तरी जरी आपण अनलॉक सुरू केलं असलं, उद्योगधंदे थोड्याफार प्रमाणावर सुरू केले असले तरी अजून म्हणावी तशी आर्थिक घडी आपली बसली नाहीये हे आपल्याला आकड्यांवरनं दिसत आहे. आणि तो कुठेतरी बाजाराला आता धसका बसलाय की कदाचित पुन्हा काही अजून निगेटिव्हिटी येते की काय. आणि कदाचित त्याच्यामुळे थोडस बाजारामध्ये घबराट पसरली. सगळं वर्णन तुम्ही करताय त्यानुसार आपण पाहत होतो. मात्र याचाच एक पुढचा मुद्दा बघायचा होता. ज्या वेळेला नागरिक शेअर बाजारात इन्व्हेस्ट करत नाहीत, आपले पैसे काढून घ्यावे लागतात किंवा शेअर्स काढून घेतात, त्यावेळेला बाजार कोसळायला सुरुवात होतो. मात्र ही जी इन्व्हेस्टमेंट जी केली जाते ती सोन्यामध्ये केली जाते आणि सोन्यातले दर पुन्हा वाढू लागतात. गेल्या काही दिवसात सोन्याचा भाव घसरलेला आहे मात्र एकाच वेळेला या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. याचं नेमकं कारण काय? हा बघा, तुम्ही आता जसं सांगितलं तसं नॉर्मली असं म्हटलं जातं की इन्व्हर्स रिलेशन असतं की जेव्हा बाजारावर जातो तेव्हा सोनं घसरतं आणि जेव्हा सोनं वाढतामुळे थोडासा नाही म्हटलं तरी सोन्यामध्ये पण जी वाढ झाली होती गेल्या काही महिन्यांमध्ये ती अतिशय तीव्र गतीने झाली होती. एवढ्या तीव्र गतीने सोनं कधी वाढलेलं आपणही पाहिलं नव्हतं इतिहासामध्ये. त्याच्यामुळे तिथे थोडं प्रॉफिट बुकिंग चालू आहे, क्रूड पण घसरत आहे. ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हर्स रिलेशन आहे. पण गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तिन्ही गोष्टी खाली येत आहेत. बाजारही खाली येत आहे, क्रूड ऑइलचे दर देखील तुम्ही सांगताय त्या पद्धतीने अनेक गोष्टी आहेत. या अनेक गोष्टींचा परिणाम हा शेअर बाजारावरती होतो आणि शेअर बाजार खऱ्या अर्थानं सावरण्यासाठी आणखी वेळ जावा लागणार आहे. ती परिस्थिती केव्हा येऊ शकते हे सांगणं आताच कठीण आहे. निखिलेशजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.